महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा मंगळवारी दुपारी दोन वाजता होम मैदानावर होणार असून या निमित्त भव्य मंडप उभारणी करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीतील भाजप आणि महायुतीच्या जिल्ह्यातील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा मंगळवारी बारा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता होम मैदानावर आयोजित करण्यात आली आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय ए रेत क्रांती संघटना आणि महायुती सरकारनं हजारो कोटी रुपयांचा निधी देऊन विकासाच्या योजना राबवल्या आहेत महिला शेतकरी ज्येष्ठ नागरिक तरुण कामगार अशा सर्व क्षेत्रातील नागरिकांना सक्षम सुशासन देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं केलं आहे प्रामाणिक हेतूनं राज्याचा विकास करणाऱ्या महायुतीला जनतेचा संपूर्ण राज्यभर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे विधानसभा निवडणुकीबाबत सोलापूरकरांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापुरात येत आहेत दरम्यान या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून होम मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी वाहन तळाची व्यवस्था हरिभाई देवकरण प्रशालेचं मैदान मंगळवेढेकर इन्स्टिट्यूटचं मैदान होमगार्ड मैदान जुनी मिल कंपाऊंड इथं करण्यात आली आहे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय ए रयत क्रांती संघटना आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसंच नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संबोधन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं मैदानावर उपस्थित राहावं असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं नमस्कार मी सुभाष देशमुख बोलतोय सोलापूरमध्ये या देशाचं कणखर नेतृत्व सशक्त नेतृत्व माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी महाविजयाचा संकल्प करण्यासाठी आपल्याबरोबर संवाद साधण्यासाठी सोलापूरमध्ये येत आहेत आपण सर्व नागरिकांना विनंती आहे या महाविजयाच्या संकल्पासाठी आपण माननीय मोदीजींना साथ देण्यासाठी आपण बारा नोव्हेंबर मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता होम मैदान येथे उपस्थित राहून या महाविजयामध्ये सहभागी व्हावं असे आपणांना नम्र प्रार्थना धन्यवाद